आणि एक गोष्ट लक्षात घ्या की वृत्तीमध्ये फरक कसा असतो. एक तर मी गिधाड हा शब्द वापरला तो मुद्दामून वापरला, कारण आज निवडणूक आल्यानंतर तुम्हाला मुंबई दिसते, मुंबई जेव्हा संकटात असते तेव्हा ही गिधाड कुठे असतात. आणि मुंबई ही केवळ तुमच्यासाठी विकण्याची स्क्वेअर फुटातली जमीन असेल, पण माझ्यासाठी मातृभूमी, आमच्या सगळ्यांसाठी मातृभूमी आहे. आणि 105 वीरांनी बलिदान देऊन मिळवलेली ही मुंबई आहे, ही आमची मातृभूमी आहे. तुमचं बरं आहे हो, रिअल इस्टेट म्हणून विकायला जमीन पाहिजे, ही नुसती जमीन नाही आहे, ही आमची मातृभूमी आहे. आणि येताना मी बघत होतो एअरपोर्टवरती, गेल्या मला वाटतं 1 मेला आपण केलं ना शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा, शिवजयंतीच्या वेळेला 1 मे. या बाजूने बघताना आपण बघतो शिवाजी महाराज आणि त्यांच्या पाठीकडे गड किल्ल्यांची ती भिंत आहे, पण पलीकडून येताना किती जणांनी तुम्ही बघितलं असेल कल्पना नाही, पण आपण मुंबा देवीचा एक मोठा चेहरा लावलेला, मुंबा देवी, मुंबा आई, ही आमची मुंबा आई आहे. आणि जो आमच्या आईवरती वार करायला येईल त्याचा राजकारणामध्ये कोथळा बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ठीक आहे, दुर्दैवाने आईला गिळणारी अवलाद सुद्धा आहे, आईला गिळायला निघालेली अवलाद काय माणसं आहेत का काय जनावर आहेत. ज्या शिवसेनेने आजपर्यंत तुम्हाला मोठं केलं, ज्या शिवसेनेने आजपर्यंत तुमचा मान मराठा सगळी पदं दिली, मी येताना बघत होतो रस्त्यावरती पाट्यात किती अंतर किती आहे, सुरत 232 किलोमीटर, म्हटलं बापरे किती लांब जावं लागलं आहे ना, ढोकळा खायला का आमचा वडापावचा मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचा ठसका ठेचा तुम्हाला काही जास्त वाटला का, आग झाली तुमची की ढोकळा खायला गेला. जाऊ दे, मला जास्त त्याच्याबद्दल बोलायचं नाही, कारण पुन्हा दसरा येतोच आहे, तेव्हा जे काय काढायची लागतं ती मी काढणारच आहे.